औरंगाबाद चाळीसगाव घाट 17 तासांपासून बंद आहे। दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात अडथळे येत आहेत। घटनास्थळावरून झी 24 तास सातत्याने आपल्याला ही अपडेट्स देत आहे। पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात अनेक अडथळे येत आहेत। कालपासून मुसळधार पाऊस पडतो आहे या परिसरामध्ये आणि परिणामी या घाटामध्ये एक मोठाला दगड कोसळून आला। 3 ते 4 ठिकाणी दरडी कोसळलेली आहेत या रस्त्यावर आणि त्यामुळे अनेक वाहनं चिखल आणि दगडांमध्ये अडकून पडलेली आहेत। गेल्या 17 तासांपासून हा घाट वाहतुकीसाठी बंद आहे। दरड हटवण्याचं चिखल गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। घटनास्थळावर झी 24 तास सुद्धा उपस्थित आहे आणि आपल्यापर्यंत क्षणाक्षणाचे अपडेट घेऊन येत आहे। पावसासंदर्भातल्या आणखी काही घडामोडी पाहूया झटपट। कन्नड घाटात काल रात्री दरड कोसळल्याने काही प्रवासी घाटातच अडकलेत। 17 तासांपासून हे नागरिक घाटातच अडकून पडलेले आहेत। घाट रस्ता मोकळा होण्यास आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे। औरंगाबाद चाळीसगाव घाट मध्यरात्रीपासून बंद आहे। दरड कोसळल्यामुळे अनेक वाहनं या चिखलात आणि दगडांमध्ये अडकून पडलेली आहेत, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीही झाली आहे। औरंगाबादकडून कन्नड मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे। मुसळधार पावसामुळे कन्नड तालुक्यातल्या नागदजवळील भिलदरी तलाव फुटला। तलाव फुटून गावात पाणी शिरलं। शेतीचंही मोठं नुकसान झालंय। केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या। मुसळधार पावसामुळे कन्नड घाटातल्या दर्ग्यात पाणी शिरलं। दर्ग्यावर वाहिलेली फुलं पाण्यात वर तरंगतायत। संपूर्ण दर्गा परिसरात पाणी शिरलंय। औरंगाबादमध्ये पळशी खुर्द ते साखरवेल हा अंजना नदीवरचा पूल वाहून गेलाय, त्यामुळे या गावांशी संपर्क तुटलाय। अतिवृष्टीमुळे अनेक घरात पाणी शिरलंय। नद्या नाले दुथडी भरून वाहू लागल्याने अंजना पळशी मध्यम प्रकल्प 85% भरलाय, त्यामुळे रात्री सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील हिवरा नदीत वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलं। बनोटी गावातील रहिवाशांना आपला जीव धोक्यात टाकून वाहून जाणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवला। हिवरा नदीला पूर आल्यामुळे ही नदी दुथडी भरून वाहतोय। नदीच्या प्रचंड प्रवाहात ही व्यक्ती वाहून जात होती। कन्नड तालुक्यातील नागद गावातील गडदगड नदीला मोठा पूर आला। नदीलगत असलेल्या बालाजी मंदिराच्या पायरीला पाणी लागलं। पुजारी कुटुंब या ठिकाणी नदीकाठी राहत होतं। त्यांचं घर नदीकाठी असल्यानं त्यांच्या घरात पाणी शिरलं। त्यांना रात्री 3 वाजता नागरिकांनी गच्चीचे गज तोडून सुखरूप बाहेर काढलं। औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील बनोटी इथं हिवरा नदीला पूर आला। मुसळधार पावसामुळे नदीवरील पूल तुटलाय। गावाचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। नदीला सध्या पूर असल्यानं गावातही पाणी शिरलं। पाऊस सुरू आहे, तसंच पूलही तुटल्यानं मदत कार्य करण्यात अडचणी येत आहेत। औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय। जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यात पावसानं थैमान घातले। डोंगरी आणि तितूर नदीला पूर आलाय, त्यामुळे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। चाळीसगावमधील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत। पुराचा फटका जवळपास 15 गावांना बसलाय। रात्रीच्या वेळी घरात पाणी शिरल्यानं ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालेलं आहे। रात्र अक्षरशः या गावकऱ्यांनी जागून काढलेली। इथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। चाळीसगावमध्ये जवळपास 700 ते 800 जनावरं वाहून गेल्याची भीतीही व्यक्त होते आहे, तसंच काही लोक वाहून गेल्याची देखील माहिती मिळते आहे। 5 ते 7 ग्रामस्थ वाहून गेल्याची माहिती आहे। काल रात्रीपासूनच पावसानं मुसळधार पडलेला आहे पाऊस आणि यात चाळीसगाव तालुक्यात मोठं नुकसान झालेलं। जवळपास पुराचा 15 गावांना फटका बसलेला आहे। डोंगरी आणि तितूर गाव नद्यांना पूर आल्यानं पुराचं पाणी
गावकऱ्यांच्या घरात शिरलेला आहे. यात 700 ते 800 जनावरं वाहून गेल्याची भीती देखील व्यक्त होते. तसंच 5 ते 7 ग्रामस्थ वाहून गेल्याचीही भीती आहे. चाळीसगावमध्ये बरसलेल्या पावसात अनेक कारही बुडाल्या आहेत. पुरामुळे नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. चाळीसगावमधली ही भयावह दृश्य. पावसामुळे मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. या पावसाचा चाळीसगाव तालुक्यातल्या 15 गावांना फटका बसलेला आहे. जनावरं वाहून गेली आहेत, माणसं वाहून गेली आहेत काही, तर अनेक ठिकाणी कार देखील पाण्यात बुडालेल्या आहेत. लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे मोठं आर्थिक नुकसानही झालेलं आहे. मुसळधार पावसामुळे जळगावच्या 40 गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. इथल्या डोंगरी या भागाला अक्षरशः नदीचं रूप आलंय. त्यामुळे नागरिक अडकून पडले आहेत. परिणामी इथून बाहेर पडण्यासाठी लोकांना अक्षरशः दोरखंडांचा आधार घेऊनच बाहेर जावं लागतंय. चाळीसगावमध्ये पाटणादेवी रोडवरही पुराचा फटका बसला. ट्रक, गाड्या, वाहनं पाण्यात अडकली आहेत, तर पुराचं पाणी घरांमध्ये शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. अगदी रात्रीतच पुराचं पाणी घराघरांमध्ये शिरू लागलं आणि गावकरी एकमेकांच्या मदतीला धावून आले. एकमेकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. अनेक ठिकाणी घरं कोसळली आहेत, काही घरांच्या भिंती कोसळलेल्या आहेत आणि यामुळे लोकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्याची काही दृश्य. तर जालना जिल्ह्यातल्या अंबड घनसावंगीमध्ये तुफान पाऊस पडतोय. घनसावंगी तालुक्यातील बानेगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. बानेगाव परिसरातील नदी नाल्यांतील पाणी शेतातही शिरलं. घनसावंगी तालुक्यातील मंगळूर बंधाऱ्यातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. बंधाऱ्याचे 8 गेट उघडण्यात आलेले आहेत. कपाशी, सोयाबीन, तूर आणि बाजरी पिकांचं काही ठिकाणी नुकसानही झालंय. जालन्यातल्या अंबड तालुक्यातल्या वडीगोद्री महसूल मंडळातील टाका, दुनगाव, नालेवाडी, वडीगोद्री परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. नालेवाडी येथील मांगणी नदीला पूर आल्यानं वडीगोद्री संढाळा रस्त्यावरील पुलावरूनही पाणी वाहू लागलं. गलाटा नदीलाही पूर आलेला आहे. या नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यात मुसळधार पाऊस पडलेला आहे. तब्बल 25 दिवसांच्या विश्रांतीनंतर जालना जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. जालना अंबड पाणी दिसून येत आहे. रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली. पाण्यातून वाहनं काढायला नागरिक धास्तावले आहेत. तर जालन्यामध्ये भोकरदन शहरातही मुसळधार पाऊस झाला. रफिक आणि हबीब कॉलनीत पावसाचं पाणी शिरलं. हिरपुडी बंधारा ओव्हरफ्लो झालेला आहे. जवळपास 25 दिवसांनी बरसलेल्या पावसानं तुफान बॅटिंग केली आणि सर्वत्रच पाणी पाणी झालेलं आहे. शेतांमध्ये पाणी शिरलेलं आहे, घरांमध्येही पाणी शिरलेलं आहे. मुसळधार पावसाचा शेतीला फटका बसण्याची भीती आहे. ऊस, कपाशी, सोयाबीनला मोठा फटका बसू शकतो. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारत भागामध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसाच्या पाण्यामुळे पारत पोलीस ठाण्याला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं. पावसाचं पाणी थेट पोलीस ठाण्यात शिरलं. बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पोलीस ठाण्यात पाणी शिरलं आणि तशाच परिस्थितीत कामकाज करावं लागतंय. जालना जिल्ह्यातल्या जोरदार पावसामुळे अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीत पाणी शिरलं. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये तलावाचं स्वरूप आलं. जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे. तर बीडमधल्या गेवराई तालुक्यातही अनेक नद्यांना पूर आलाय. भाटसावंगी ते राक्षस भुवन गावांना जोडणारा पूल वाहून गेला. 3 गावांचा संपर्क त्यामुळे तुटलाय. मध्यरात्रीच्या पावसानं गेवराई तालुक्यात अक्षरशः हाहाकार उडाला. सिंदफणा नदीला पूर आलाय. तर सिद्धेश्वर बंधारा पूर्णपणे भरलेला आहे. ओव्हरफ्लो होतोय हा बंधारा. त्यामुळे नद्यांना पूर आल्यानं शेतातही घरांतही पाणी शिरतंय. बीडमध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळतंय. वडवणी तालुक्यातल्या सोन्ना खुट्टा इथल्या ऊर्ध्व कुंडलिका प्रकल्पाचे 5ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. काल मध्यरात्री झालेल्या पावसामुळे कुंडलिका नदीला मोठा पूर आला. त्यामुळे ऊर्ध्व कुंडलिका प्रकल्पाचे 5ही दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे कुंडलिका नदीच्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांना जीवनदान मिळालंय. मुसळधार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाण्याचे लोट दिसत आहेत.
हळद ऊस सोयाबीन भाजीपाला पिकांसाठी हा पाऊस चांगला मानला जात असला तरी मूग आणि उडीदासाठी हा पाऊस हानिकारक मानला जातोय। जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे। तर एलदरी दुधना सिद्धेश्वर प्रकल्पात पाणी पातळीत वाढ झाली आहे। परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं नदी नाल्यांना पूर आला होता। पालमपासून वाहणाऱ्या लेंडी नदीचं पाणी अचानक मजुरांसह एक बैलगाडी पाण्यात वाहून गेली। या दोन्ही बैलांचा मृत्यू झाला तर एका व्यक्तीचे प्राण वाचले। तर दुसऱ्या घटनेत काही शेळ्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली। तर तिसऱ्या घटनेमध्ये बैलगाडी आणि गाडीच्या पाठीमागे बांधलेले दोन बैल मालकाच्या प्रसंगावधानतेमुळे वाचले। ओढ्याला आलेल्या पुरात वाहून जाऊन एका 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला। नांदेड जिल्ह्यातली घटना आहे। मुखेड तालुक्यातल्या उंद्रीमधला कमलाकर गडाळे हा मुलगा ओढ्याजवळ गेला होता। पाय घसरून तो ओढ्यात वाहून गेला। मुलाचा मृतदेह उंद्रीपासून 4 किलोमीटर अंतरावर मौजे चोंडीमध्ये सापडला। नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। तासाभरात या ठिकाणी तुफान पाऊस झाला। पावसामुळे ओढ्यांना पूर आला। बोरगावमधल्या शेतांमध्ये पाणी साचलं। पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। लोहा तालुक्यातील एकाचा पुरात वाहून गेल्यानं मृत्यू झाला। नांदेडमधल्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडण्यात आले आहेत। नांदेडमध्ये चांगला पाऊस झाला। विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडला। नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णुपुरी प्रकल्प आधीच्या पावसानंच 100% भरला होता। त्यात आता आणखी पाऊस झाल्यानं विष्णुपुरीचे 3 दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला। कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना जीवदान मिळालं। पावसामुळे जिल्ह्यातील कयादू पूर्णा नदी दुथडी भरून वाहतीये। छोट्या ओढ्या नाल्यांमध्ये सुद्धा पूर आल्याची स्थिती निर्माण झाली आहे। काही पिकांना पाऊस चांगला होत असला तरी उडीद पिकासाठी मात्र हा पाऊस नुकसानदायक मानला जातोय। काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसानं सखल भागात पाणी साचलं तर इसापूर आणि सिद्धेश्वर प्रकल्पात पाणीसाठा वाढलाय। वर्धा जिल्ह्यात सेलू हिंगणघाट पुलगाव कारंजा आर्वी या तालुक्यात 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। 10 दिवसांच्या खंडानंतर पडलेल्या पावसाचा शेतकरी वर्गाला फायदा होणार असल्याचं कृषी विभागानं सांगितलंय। जोरदार पाऊस सुरू असल्यानं ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित केलाय पण शेतीला या पावसाचा फायदा होणार आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात उशिरा का असेना अखेर दिलासा देणाऱ्या पावसानं हजेरी लावली। दोन्ही जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये पाऊस झाला असला तरी अजूनही पावसाची तूट कायम आहे। धुळे जिल्ह्याचा सरासरी पावसाचा विचार केला तर जिल्ह्यात 83% पाऊस झालाय। त्यातही शिरपूर तालुक्यात फक्त 53% पावसाची नोंद आहे तर नंदुरबार जिल्ह्यात अजूनही सरासरीच्या फक्त 70% पाऊस झालाय। आंदरमावळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं आगमन केलं। निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील भात पिकांवर याचा जास्त परिणाम झाला होता। मात्र आता भात पिकांना जीवदान मिळणार आहे। तालुक्यातल्या लोणावळा भाजे पवन मावळ आणि आंदरमावळांमध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे। अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यात तुफान पाऊस झाला। वरूरमधील नांदणी चांदणी नदीला पूर आला। वरूर गावात पाणी शिरल्यानं ग्रामपंचायत कार्यालय तलाठी ऑफिस वाचनालय मारुती आणि शनी मंदिराचा परिसर पाण्याखाली गेला। पुरामुळे नदीकाठचे रहिवासी भीतीच्या सावटाखाली आहेत। अचानक झालेल्या या पावसानं ऊस कापूस सोयाबीन आणि तूर अशा उभ्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं। नाशिकच्या मनमाड नांदगाव परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली। पहाटेपासूनच पावसाला इथं सुरुवात झाली। काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्यानं सखल भागात पाणी साचलंय। पावसामुळे खरीपांच्या पिकांना नवसंजीवनी मिळाल्यानं बळीराजा सुखावलाय। पालघरमध्ये 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पालघर जिल्ह्यातील अनेक भागासह डहाणू बोर्डी परिसरात नाले ओसंडून वाहत आहेत। जिल्ह्यातील सूर्या वैतरणा कक्राटी या नद्यांनाही पूर आलाय। धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झालाय त्यामुळे धामणी धरणाची पातळी वाढली आहे। तर सातपाटी परिसरात पावसामुळे सखल भागात असलेल्या घरांमध्ये पाणी साचलं।
रायगड जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू आहे. अधूनमधून हलक्या ते किरकोळ सरी बरसत आहेत. माथेरानमध्ये मात्र पावसाची संततधार सुरू आहे. आकाश काळ्या ढगांनी व्यापलंय. पावसानं हवेत गारवा निर्माण झाला असून डोंगर माथ्यांवर दाट धुकं पसरलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागातही पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारली होती, त्यामुळे बळीराजा चिंतेत होता. आता पडणारा पाऊस कमी असला तरी पुन्हा एकदा पावसाची चांगली संततधार सुरू होईल असं बळीराजाला वाटतंय. यवतमाळच्या वणी तालुक्यात सोनापूर गावात नाल्याच्या पुरात दोघे वाहून गेले. सतीश देखे आणि बाळू उईके हे दोघे गावाजवळील नाला ओलांडत होते. परिसरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला होता. या पुलावरून मार्ग काढत असताना पाण्याच्या प्रवाहात दोघेही वाहून गेले. औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ धबधबा कोसळायला सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस सुरू असल्यानं धबधबा वाहू लागलाय. वेरूळ लेण्यांवरून हा धबधबा खाली डोहात कोसळतो. धबधबा ओसंडून वाहत असल्यामुळे लेणीकडे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे सध्या निसर्ग सौंदर्यानं बहरलंय. मंदिर परिसर पांढरा शुभ्र धुक्यांनी दाटलाय. हिरवागार निसर्ग आणि खळखळून वाहणारे धबधबे भाविकांचे आणि पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरतंय. मुंबईतल्या पश्चिम उपनगरात बोरिवली, कांदिवली, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, दहिसर परिसरात अधूनमधून मुसळधार तर कधी कधी रिमझिम पाऊस पडतोय. सकाळपासूनच या पावसाला सुरुवात झाली तर काल रात्रीही काही प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्या. वसई विरारमध्येही पावसानं शहरी तसंच ग्रामीण भागात दमदार हजेरी लावली. पावसामुळे नालासोपारा शहरातले रस्ते पाण्याखाली गेले. नालासोपाऱ्यातील तुळींज आचोळी रस्ता, सेंट्रल पार्क, गालानगर या परिसरात सखल भाग पाण्याखाली गेला. रस्त्यावर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी साचले. शहरातली वाहतूक व्यवस्था त्यामुळे कोलमडली. नवी मुंबईतही पावसानं सकाळपासून हजेरी लावली. अधूनमधून जोरदार सरीही बरसत आहेत. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची संततधार बरसत असल्यानं सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगली धावपळ झाली. पावसामुळे हवेत मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे